स्वप्नांच्या पलीकडले माझ्यामुळे तुम्ही तोंडघशी पडलात, पण मी जे काही बघितलं तेच सांगितलं ना तुम्हाला। अहो मी खूप घाबरले होते। ममता ताई तुमची काहीच चूक नाहीये, तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तरी हेच घडलं असतं। अहो रॅटकेलची बाटली बघून काय होणार आहे दुसरं? आणि ये चोंबडे, फार चोंबडेपणा करायची सवय आहे ना तुला। म्हणजे तुम्ही मुद्दामच केलं होत? अर्थात तुम्हा सगळ्यांना मूर्ख बनवायचं होतं म्हणूनच केलं मी हे। आणि तिची रॅटकेलची बाटली होती ना, त्याच्यामध्ये केशर होत, केशर। त्याच्यावर मीच लिहिलं होत रॅटकिल म्हणून। चिराड हवतारा मुद्दामून जोरात असले तुझं माझ्याकडे लक्ष जावं म्हणूनच, तुला संशय यावा, काहीतरी गडबड आहे असं वाटावं म्हणून मुद्दामून ती बाटली मी डस्टबिनमध्ये टाकली। आणि तू पण इतकी प्रेडिक्टेबल आहेस ना, मला खात्री होती की डस्टबिनमध्ये हात घालून ती बाटली तू बाहेर काढशील, आणि तसंच झालं। पण काय मिळवलंस हे सगळं करू? काय मिळालं तुला? मोठी करम चन्न तू, नको आगाऊपणा करूस माझ्याशी, प्लीज। माझ्यावर कुरघोडी करायला निघालीस, माझ्यावर? माहिती आहे ना मी कोण आहे, दाखवू परत एकदा। आणि हे सगळं करून काय मिळवलं तू? अगं तुझ्याच मालकिणीचं तोंड खाली गेलं। अगं माझ्या मुलीची टेम्पररी आई अजून वाईट झाली ना तिच्या नजरेत, म्हणून म्हणते मोलकर्णीने मोलकर्णीसारखं राहावं। माझ्याशी पंगा घेऊ नकोस, महागात पडेल। तुम्हा सगळ्यांनाच सांगते माझ्याशी पंगा घेऊ नका, आता तर अजिबात घेऊ नका। खरंच खूप महागात पडेल, तुमचा प्रत्येक डाव मी तुमच्यावरच उलटवेन। समजलं? काय गए? बॅरिस्टर व्हायचंय तुला? अभ्यास करून बॅरिस्टर व्हायचंय तुला? सावलीस त्या दिवशी माझ्या हाताला, आता त्याची शिक्षा देईन तुला।
शालिनीला गमावलंयस, हिलाही गमवायचंय, तुझी नेक्स्ट वारस आहे ही, ते इतकी वर्ष मूल होत नाही म्हणून रस्त्यावरचं मूल उचलून आणलंयस. हिला या घरातून आणि तुला शालिनीच्या मनातून नाही काढलं ना, तर नाव बदल माझं. स्वतःला देव समजायला लागलीयस? हा, शालूला आमच्या विरोधात काय भडकवलंस, तुला काय वाटतं जग जिंकलंस? ही जानकी आहे ना, ती मला शालू इतकीच प्रिय, इतकंच प्रेम आहे माझं तिच्यावर, त्यामुळे तिच्या नादी लागायचं नाही. एक गोष्ट किती वेळा सांगावी लागते ग तुला, खोट्याला खऱ्या पुढे हार मानावी लागते अंगिका, खोट्याला खऱ्या पुढे हार मानावी लागते, कळलं? तू वैदेहीचा चांगुलपणा बघितलास, तिचा राग बघितलास, नको ना सतत वाईट वागायला लावूस मला, त्यामुळे या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेव. जानकीला त्रास नाही द्यायचा, दूर राहायचा तिच्यापासून. समजलं? निघिकडनं नाही रे यशवंता, नाही सहन होतात हे. पूर्वीप्रमाणे सगळी तिची थेर सुरू झाली बघ, लाई लाई व्हायला लागली माझ्या अंगाची नुसती, नाही सहन होत आता मला हे. आपल्या आयुष्याला चिकटलेली गोचिड आहे ती, प्राण गेल्याशिवाय सुटणार नाही ती. आता तर काय करावं काही कळेना सच. अरे काय करू शकणार होत आपण? मगरीश काही करू शकणार नाही हो, क्रिमिनल माइंड आहे तिचं, काही करू शकते ती आपल्या बाबतीत काही. यशवंत बोलतो ना ते अगदी बरोबर आहे, गुणाने उदासच आहे ती, घरात शिरली नाही शिरली, घराचं सगळं वातावरणच बिघडून गेलं. सगळं ठीक होईल अजी. अगं अहो, या आधी काही कमी संकट आली आहेत का? त्यातनं बाहेर पडलोच ना आपण. पहिले तर सगळं ठीक आहे, पण या प्रत्येक संकटाबरोबर मनावर जे ओरखडे पडत जातात त्याचं काय? ते होणारच आहे भाऊजी, फक्त देवावर विश्वास ठेवा. आतापर्यंत सगळ्यातनं त्यानेच बाहेर काढल्या ना, आताही तेच होईल. यावेळेला तसंच होईल याची काहीही गॅरंटी नाही आहे, यावेळी ती जास्त स्ट्रॉंग होऊन आली आहे, यावेळेला तर तिने वेळाच उचलला आपल्या सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा. मागच्या वेळी तिला भीती होती हे घर पैसा संपत्ती गमावण्याची, त्यामुळे यावेळी ती बिंदास वागणार तिला वाटेल तसं. नाही 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 बाबा, मला माहिती आहे ना तिची पोहोच कुठपर्यंत आहे, मला आपल्या सगळ्यांवर जास्त विश्वास आहे. आपण एकत्र होत ना काही प्रॉब्लेम येणार नाही. कसले एकत्र? आपण आहोत का एकत्र? शालू आहे आपल्या बरोबर? नाहीये. तिला तिने पुरत आपल्या जाळ्यात ओढले, तिच्यासाठी जीव द्यायला तयार झाली ती पोरगी. कसले एकत्र? एकत्र म्हणे सोन्या, यशवंता, मयू, काही करा बाबा काही, पण त्या बाईला आधी घराच्या बाहेर काढा. आल्या आल्या घराचा आखाडा केलाय तिने, क्षण डोळ्याला डोळा लागत नाहीये.
हसायला येत होतं ना जानकी तुला? नाही, तुझं हसणं तुझ्याच पोटातून बाहेर काढलं ना तर नाव लावणार नाही. वैद्य हिला तर धडा शिकवायचाच आहे मला. मला दुखावणं परवडणार नाही तुला वैदेही. तू किती जोरात हात पिरगळलास माझा, मला ओरबडलं सुद्धा. हो हे बघ, अच्छा तुझं म्हणणं आहे की हे मी केलंय. अगं जर हे मी केलंय तर तू पण तशी वागली असशील ना. हो हो, फार आनंद होतोय बोलताना, गंमत वाटते खूप. माझ्या प्रत्येक अपमानाची आणि जखमेची किंमत मोजायची तुला. जा, चेक आण माझ्यासाठी. भैरी आहेस, ऐकू येत नाही, जा आणि चेक आण माझ्यासाठी. नाहीतर शालूला सगळं काही सांगेन मी. ठीक आहे, जा जाऊन सांग, मग मीही मला जे सांगायचं आहे ते सांगेन. तुझ्यावर विश्वास ठेवेल असं वाटतं तुला? मी जर जाऊन सांगितलं की तू मला मारलंस आणि तेही त्या फालतू आणि रस्त्यावरच्या मुलीसाठी, तर ते कोणावर विश्वास ठेवेल? तुझ्यावर की माझ्यावर? त्यात मी अजून मीठ मसाला लावून सांगेन की हे तू मुद्दामून केलंस त्यामुळे जानकी खुश झाली. काय वाटतं तुला, तुझ्यावरचा राग अजून वाढेल तिचा की निवळेल? तुझ्या थोबाडावरनं तरी कळते की तुला माहितीये की तिचा तुझ्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास आहे. जायचं, चेक आणायचा. झालं, हा फुसकारा मला नाही दाखवायचा, निघायचा आणि चेक आणायचा. चल निघ. पन्नास हजार. लिया. थांब थांब थांब, एक शून्य वाढव. असं काय करते, वैद्यही पाटकर आहेस ना तू, हजारांच्या गोष्टी करणार? छे, लाखांचे चेक देणार तू? ली, पाच लाख. बघते काय देईन, ठेवून एक ली. माझी स्टाईल मारली म्हणजे तू हुशार होत. त्यासाठी
अन्विता सारखं डोकं असावं लागतं जे माझ्याकडे आहे आणि त्याचा वापर मी केलाय. परत कधी येऊ हात पिरगळून घ्यायला?